कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. बंदोबस्तासाठी तैनात पोलीस कर्मचारी येणारी जाणारी वाहनं तपासली जात आहेत. या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताहून परतणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मुख्यालयातच निर्जंतुकीकरण होण्याच्या उद्देशानं पोलीस मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच निर्जंतुकीकरण चेंबर उभारण्यात आलंय. कोल्हापूर जिल्हा बी बियाणं कीटकनाशक खते व्यापारी संघाच्या पुढाकारानं हे चेंबर उभारण्यात आलंय. त्या चेंबरमधून चालत जाणाऱ्या कर्मचाऱ्याच्या अंगावर औषधाचा फवारा मारण्यात येतो, त्यामुळे त्याच्या अंगावरील कपड्यांवर फवारा पडून या ठिकाणी स्वच्छता होते. पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी केलेल्या आवाहनाला संघानं प्रतिसाद देत हे चेंबर उभारलंय. सध्या चेंबरमधून दिवसाला 1000 पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय ये जा करत असतात.